नमस्कार, अपूर्वा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्वादिष्ट सुवासिक मसाला दूध बनवण्याची खास रेसिपी। या दुधाला कोजागिरी पौर्णिमेला फार महत्त्व असते, त्यामुळे यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ही रेसिपीसुद्धा यामध्ये मी दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यासाठी लागणारे साहित्य 4 बदाम, 5-6 काजू, 5 वेलची, छोटासा जायफळाचा तुकडा, 1 चमचा चारोळी, 5 पिस्ता, 4 चमचे साखर, 3 चमचे मिल्क पावडर। यासाठी मी जाड दुधाचं एक पॅन घेतलं आहे आणि यामध्ये मी 1/2 लिटर दूध घालून घेत आहे। पॅन घेताना जाड दुधाचा पाहून घ्यावा। दूध गरम होते तोपर्यंत आपण मसाला बनवण्याची रेसिपी पाहूया। त्यासाठी मी एक कढई घेतली आहे आणि यामध्ये बदाम आणि काजू चांगले रोस्ट करून घेणार आहे। यामध्येच मी 5 वेलची आणि छोटासा जायफळाचा तुकडासुद्धा चांगला भाजून घेणार आहे। वेलची भाजल्यामुळे वेलचीचा स्वाद चांगला उतरतो दुधामध्ये आणि मिक्सरलासुद्धा पटकन बारीक होते। हे सर्व पदार्थ भाजून झाले आहेत, आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत दूध चांगलं उकळले की नाही ते पाहून घेऊ। दूध आणखीन उकळलेले नाही आहे। यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन हे सर्व चिन्ह चांगले बारीक पेस्ट बनवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या दुधाला चांगली उकळी येण्यास सुरुवात झाली आहे। मी इथं गाईचं दूध घेतले आहे, आपण म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता, पण म्हशीचं दूध पचायला खूप जड असते। इथं मी बारीक केलेला मसाला यामध्ये घालून घेतला आहे आणि याच चमच्याने मोजून 4 चमचे साखर घातली आहे। तोच चमचा वापरून मी 3 चमचे मिल्क पावडर घातले आहे। मिल्क पावडर घालताना ती दुधामध्ये मिक्स करून पेस्ट बनवून घालायची आहे, नाही तर लम्स बनतात। आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे, नाही तर मिल्क पावडर खाली चिटकते आणि दूध खाली करपते। यामध्ये मी भिजून घेतलेले दुधामध्ये केशर घालून घेत आहे। केशर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। केशरमुळेच आपल्या दुधाला चांगला स्वाद येतो। यामध्ये मी 1 चमचा चारोळी घालून घेत आहे। दूध उकळताना मंदच गॅस ठेवायचा, फुल करायचा नाही तर दूध उतू जाऊ शकते। मध्ये मध्ये ते चांगलं हलवून घ्यायचं आहे। मिल्क पावडर खाली चिकटते। मिल्क पावडर टाकल्यामुळे आपले दुधाला चांगली क्रीमीपणा येतो आणि लवकर दूध घट्ट होते आणि चवही खूप छान लागते। यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद पावडर घालून घेत आहे। केशरमुळे सुद्धा आपल्या दुधाला चांगला कलर येतो, पण हळदीचं आयुर्वेदिकमध्ये खूप महत्त्व आहे। या दुधामध्ये हळदसुद्धा टाकली जाते। हे दूध आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नाही तर थंडीच्या दिवसातसुद्धा घेऊ शकता। हे मसाला दूध बनवायला अत्यंत सोपे असून खूप हेल्दीसुद्धा आहे। आपल्या दुधाला चांगली उकळी आली आहे आणि ते सतत ढवळत राहावे आणि ते चांगलं घट्ट होण्यास सुरुवात झाली आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप छान होते हे दूध। ह्या दुधाला चांगली उकळी आलेली असून चांगलं घट्ट दूध झालेलं आहे। यानंतर मी आता गॅस बंद करून घेत आहे। थोडं दूध थंड झाल्यानंतर मी आता ग्लासमध्ये ओतून घेणार आहे। यामध्ये जायफळ टाकल्यामुळे जायफळाचा तो स्वाद अत्यंत उत्तम लागतो। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। यावर गार्निशिंगसाठी मी पिस्त्याचे काप करून यावर ठेवत आहे। 1-2 केशरच्या काड्या, खूप छान दिसते। तयार आहे आपले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बनवलेले स्वादिष्ट सुवासिक मसाला दूध। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।